अयोध्येत आज श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील दसरा चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दसरा चौकातील मैदानात प्रभू श्री रामचंद्रांची एकशे आठ फूट उंचीची भव्य अशी प्रतिमा उभारण्यात आली होती शेजारी व्यासपीठावर प्रभू रामचंद्रांची मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला होता तर पटांगणात अयोध्येतील मंदिराची प्रतिकृती असलेला रथ ठेवण्यात आला होता आजूबाजूला भगवे झेंडे आणि भव्य शामी यांना उभारण्यात आला होता इथं सेल्फी काढण्यासाठी दिवसभर अबालवृद्धांनी गर्दी केली होती या ठिकाणी सकाळी वेदमूर्ती सुहास जोशी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रामचंद्र साम्राज्य पट्टाभिषेक विधी करण्यात आला त्याचबरोबर महासंकल्प श्री श्रीगणपतीपूजन पुण्यहवाचन रामभद्र स्थापन श्रीराम महापूजा यानंतर श्रीराम तारक महायज्ञ पूर्णाहुती हे विधी देखील करण्यात आले श्रीराम मूर्तीला महावस्त्र अलंकार अर्पण करून राजचिन्हे राजोपचार अर्पण करण्यात आले त्यानंतर आरती आणि प्रार्थना करण्यात आली या धार्मिक विधीवेळी रामभक्तांनी मोठी गर्दी केली होती